दिवंगत लोकनेते दिबा पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने पुढाकार घेऊन मंगळवारी सिडको प्रशासनासोबत निर्मल भवनामध्ये बैठक आयोजित केली होती. या बैठकीवेळी प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांना हात लावू नये अशी मागणी समितीचे अध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केली आहे. दिवंगत लोकनेते दिबा पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्यांबाबत ठोस पावले उचलण्यात येत आहेत. त्याअंतर्गत प्रकल्पग्रस्तांच्या बांधलेल्या गरजेपोटी घरासंदर्भात सिडकोच्या प्रशासनाबरोबर मुंबईतील निर्मल भवनमध्ये बैठक झाली. यावेळी झालेल्या चर्चेत प्रकल्पग्रस्तांनी नैसर्गिक गरजेपोटी उभारलेली घरे सिडकोने तोडू नये, ती नियमित करण्यात यावी अशी मागणी लावून धरण्यात आली. आमची बाजू शासनाकडे तसेच न्यायालयात मांडा असंही संघर्ष समितीच्या वतीनं सांगण्यात आलं. सिडको MD चंद्रा यांनी समितीचं म्हणणं मान्य केलं. या बैठकीला सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मनोहर भोईर, बाळाराम पाटील, बबन पाटील, शिरीष घरत, महेंद्र घरत, जय म्हात्रे, अतुल पाटील, मेघनाथ तांडेल, सुरेश पाटील, रवी पाटील, काशीनाथ पाटील, केसरीनाथ पाटील, प्रल्हाद केणी, प्रभाकर जोशी, सुरदास गोवारी, सुधाकर पाटील, संतोष पवार यांच्यासह समितीचे सर्व पक्षीय पदाधिकारी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. दरम्यान सिडकोबाबत झालेल्या चर्चेसंदर्भात संघर्ष समितीची आढावा बैठक 15 दिवसांनी होणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.